दोन कुटुंबातील भांडण मिटवण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना शाहूवडी पोलीस ठाण्यातील पोलीस धनाजी सराटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शुक्रवारी पोलीस ठाण्याच्या आवारातच सापळा रचून पकडलं आज त्याला न्यायालयापुढं हजर केलं असताना त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मूळचा देवाळे इथला रहिवासी असणारा आणि शाहूवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस नाईक धनाजी सराटे यानं दोन कुटुंबातील भांडण मिटवण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितली होती यातील वीस हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना त्याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पोलीस ठाण्याच्या आवारातच अरंगे हात पकडलं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आज त्याला विशेष न्यायाधीश पी एम नागलकर यांच्या कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केलं तेव्हा त्याला सहा जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं मंजुषा पाटील यांनी काम पाहिलं